नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती. आपले खूप दिवस झालं प्रँक कॉल करणे बंद होते, पण आता मी निर्णय घेतलेला आहे रोज एक नवीन प्रँक कॉल करून टाकणार आहे आपण. आणि आज आपण प्रँक कॉल कोणाला केला आहे तुम्हाला माहीत आहे का? गावरान मेवामधल्या स्वातिक कदम म्हणजेच त्यांचं पात्र आहे सुगंधा. आपण आज डायरेक्ट सुगंधा ताईला प्रँक कॉल करणार आहे. त्यांचा एक फेमस डायलॉग झाला होता बघा गणप्यानं म्हणलेला, अबोबोबो सुगंधा एखाद्यानं हितकं पण बघू नये माणसाकडं, काळजात पाणी पाणी व्हावं लागलं आहे, असाच काहीतरी त्यांचा डायलॉग आहे. माझ्या पण लक्षात राहिला नाही, पण त्या स्वतीताईला आपण डायरेक्ट प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रँक कॉल कसा कसा होतो आहे तुम्ही लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करा. आणि चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा. लाईक करा असं मी म्हणणार नाही, कारण लाईक या शब्दाचा अर्थ आवडणे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करू शकता, पण सध्या एक कमेंट तर तुम्ही नक्की करू शकता. तुम्ही हा प्रँक कॉल कुठल्या तालुक्यातून बघत आहात नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि चॅनलवर पण एकदा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला डायरेक्ट ज्यादा वेळ वाया न घालवता आपण प्रँक कॉलला सुरुवात करू. हॅलो, नमस्कार, मी पाथर्डीहून बोलतोय. बोला. तर आपलं एक गाणं शूट करायचं होतं मॅडम. माझा नंबर कोणी दिला दादा? तुम्ही सुगंधाताईच बोलताय ना? स्वाती कदम. हो, हा, तुमचा नंबर मला दिला होता एक जणाने पण दिला कोणी तिसरं सांगा. मला साहिलने नंबर दिला होता तुमचा. साहिलने दिला होता का? हा. ओके, बोला ना, कसं शूट करायचं म्हटलं? गाणं आहे बघा ड्रायव्हर वरच, म्हणजे ड्रायव्हरची दिल रूपामध्ये एक आम्ही डबल व्हर्जन केलंय तयार. ओके ओके, ते अगोदरच तुम्ही ऐकलंच असेल बघा ड्रायव्हरची दिल बारा, ती केके ना गायलेलं. जामखेडचा केके. ओके. मग त्याच एक दुसरं केलेलं आम्ही. मग हिरोईन म्हणून तुम्ही काम करसाल का त्याच्यात? करेल, पण हे कोण आहे, को आर्टिस्ट कोण आहे सोबत? आता केकेच आहे बघा पूर्ण करणार. समजा मला फोटो पाठव ना को आर्टिस्ट, म्हणजे माझ्या फिगरला किंवा म्हणजे माझ्या बॉडीला तो मॅच झाला पाहिजे जो को आर्टिस्ट येतो. नाही तो पोरगा वाटायचे, मी जास्त वाटायचे असं नको व्हायला. तिथं पोरगा नाहीच ना, केकेच काम करणार आहे तुमच्या सोबत. ओके. मला केकेनं म्हणला बघ फोन लावून काय काय म्हणते त्या मॅडम. काय हरकत नाही. आता तुम्ही दुसरीकडे कोणीकडे काम करा लागलो? माझं गावरान मेवत चालू आहे दादा. आणि ती महारा झलक मराठीवर पण करताय जणू की? झलक मराठीला मी असं रेग्युलर नाही करत. बर, म्हणजे कधी कधीतरी माझ्या मनावर होईल. आता माझं धमाल प्रोडक्शन जॉईन झालंय ना, तर मी थोडं बाकीच असं हे केलं होत. पण तुमचं गावरान मेवामध्ये लय फेमस झालं बाबा तुम्ही. माझं गावरान मेजवानी पण चालू केली तशीच होय. मी आता परत एक सॉन्ग करते. मी याच्या अगोदर पण 2-3 सॉन्ग केलेले, तुम्हाला लिंक सेंड करते मी. आणि ती इंस्टाग्राम आयडी पण तुमची लई व्हायरल आहे, म्हणजे तुम्ही आता मराठा आरक्षणावर व्हिडिओ बनवलं होतं बघा. हो हो हो, राईट राईट राईट, लई व्हायरल झालते व्हिडिओ. व्हायरल म्हणजे आता आपण आपल्या याच्यावर जर नाही आवाज उचलला, एक कलाकार म्हणून हे आपलं प्रोफेशन आहे, पण माझा समाज जर मराठा आहे तर मी माझ्या मराठा समाजाबद्दल हे बोललंच पाहिजे. आता लोकांचं असं म्हणणं असतं की कलाकारांनी ह्या गोष्टी नाही बोलू. आता कलाकार मी आज ना उद्या हे 2 वर्षांनी 4 वर्षांनी हे स्टॉप करेल, उद्या पुढे चालून माझ्या लेकराच्या शिक्षणाच्या वेळेस जर मला गरज पडली तर मला कोणी समज म्हणणार नाही ना का आम्ही देतो 4 लाख, तू बोलू नको काही. बरोबर आहे. हा, एक प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मी मिक्स नाही करत कधी. माझं प्रोफेशन हे शूटिंग वगैरे ऍक्टिंग म्हणून करते, पण पर्सनल लाईफ हे मी माझं सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवते असं. पण तुमचं म्हणजे असं धाडस पण भरपूर आहे ना, आवाज बिवाज असा कणकर एकदम वाघिणीसारखं वाटतंय ती. माझ्या मते तर तुम्ही जालन्याला जायला पाहिजे होता, आंतरवली सराटीला. नाही नाही दादांना मला ऑलरेडी ना, मी 2 दिवसापासून आजारी, मला 2 दिवसापासून दादांना भेटायला जायचं, त्यांचा माझा कॉल पण झाला. ते पण त्यांची पण तब्येत औरंगाबादला गॅलेक्सी हॉस्पिटलला ऍडमिट होते ते. हा, ते बोललेत म्हणे ताई मला पण अजून व्यवस्थित नाही म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्याच्यानंतर माझीच तब्येत, आता उद्या माझं उपोषण आहे नाशिक मध्ये. हो, दिवसभर काहून करताय? आमरण उपोषण का कसं? इतके दिवस आमरण उपोषण चालू होत आता मागे, पण आता साखळी उपोषण चालू झालंय ना.
तर मग साखळी उपोषणाला एक एक दिवस प्रत्येक जण बसतो मग उपोषणाला तिथे. हा। तर उद्याची तारीख मी दिलेली होती का उद्या दिवसभर मी बसणार असं. मग आता तुम्हाला इकडं जामखेडला यावं लागेल, किती वेळ लागेल बरं? तुम्ही प्रॉपर कुठं राहता? नाशिकला राहते सर मी. मग नाशिक वरून जामखेड म्हणलं तर तरी पण 200 किलोमीटरचं अंतर पडेल। हो तर मग मला तुम्हाला नगर मध्ये घ्यायला यावं लागेल. हा, नगर किती आमच्या पासून लई जवळ आहे। हो नगरला घ्यायला यावं लागेल. तुम्हाला कधी करायचं शूट? आता तुमच्या ह्याच्यानुसारच आहे बघा, आमचं पूर्ण तयार आहे समजा। दिवाळीच्या आधी करायचं की नंतर ते सांगा फक्त मला. तुमच्या कामानुसार आता, म्हणजे तुम्ही जर तिकडे उपोषणाला जर गुतलो तर मग कुठलं जमणार? नाही, उद्याचा एकच दिवस आहे माझं उपोषण, नंतर नाही. होय, कारण जानेवारी महिना आता 24 डिसेंबर नंतर परत काहीतरी चालू आरक्षणाचं चालू होऊन जाईल. तर 24 डिसेंबर आपल्याला फायनल डेट दिलेली होती ना, तर 24 डिसेंबर नंतर परत माझे काम चालू होऊन जातील आरक्षणाचे. हा। तर मग चार्जेस वगैरे किती द्यावं लागेल तुम्हाला? चार्जेस तसं तुम्हाला सांगू का, मी वेब सिरीजला 4,000 रुपये पर डे घेते. हाँ कारण आता ऑलरेडी तुम्हाला पण माहिती माझं फेमस कॅरेक्टर आहे तेवढं. हाँ तर मग आता तुम्ही सांगा याच्यावर, आणि ट्रॅव्हलिंग पण तुम्हालाच द्यावं लागेल येणं जाणं. हाँ येणं जाणं जेवण खाणं त्यात तर काय विषयच हो नाही। ते सगळं तुमचंच राहणार, त्याच्यात काही विषय नाही. फक्त मी 4,000 रुपये वेब सिरीजचे घेते, तर गाण्याचे मग तुम्ही सांगा, कारण गाण्याचे पण तेवढेच घेणार मी. गाण्याला उलट जास्त असतं थोडंफार। तेच सांगते मी, नाही तर तुम्ही भरत ना का असं वाटायला का कमी घेताय जास्त घेताय वगैरे. नाही नाही आहो, गाण्याला म्हणजे कसं, गाणं 1-2 दिवसाचं शूटिंग असतंय, त्याच्यामुळे जास्तच असते। हाँ फॅन आहे राव, मी तुमचा लय मोठा फॅन आहे बरं धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद. का। ज्या वेळेस लय लहान होतो मला समजत नव्हतो, तेव्हापासून मी गावरान मेवा बघत आलो, क्या बात है, आणि त्यामध्ये मस्त एकदम ऍक्टिंग वगैरे तुम्हाला म्हणजे असं सांगायची गरजच नाही काय, नाही ते तर सवय झाली ना हो त्यामुळे. एकदम प्रॉपर मध्ये असं लुक समजा एक नंबर आहे तुमचा। आता जरी तब्येत वगैरे झाली, पहिले तर तब्येत पण नव्हती एवढी. उलट तब्येत नसल्यावर जरा माणूस बेकार दिसतो, पण तब्येत असलं का चांगलं दिसतं, एकदम उठावून दिसत। मला ते गाणं सेंड करा आणि त्यांना सांगा 2 दिवसात जर शूट असेल तर 10,000 रुपये घेईल मी. हा चलतंय, काहीच प्रॉब्लेम नाही, हो गाणं तुम्हाला अगोदर टाकतो। तुम्हाला म्हणजे गाणं आवडतंय का बघा अगोदर? मग माझं असं नाही, मला हे बघा गाणं तुम्हाला शूट करायचं आवडायचा विषय नाही, डबल मिनिंग नाहीये ना त्याच्यात काही. ए, अजिबात नाही तसलं काही, हा मग काय विषय नाही, गाणं गाणं असतं, ते व्हायरल कसं करायचं आपल्यात. पण शेवटी ती गाणं तुमच्या नावावर पडणार आहे ना बाबा। हे गाणं कोणी व्हिडिओ केला ह्या गाण्याचा तर बाबा? बरोबर. आणि कॅमेरे वगैरे व्यवस्थित लावलेले एडिटिंग वगैरे. हा, कॅमेरा आपला हेच आहे, Alpha 7 आहे। एडिटिंग वगैरे व्यवस्थित का, मला पहिलं गाणं शूट केलेलं दाखवा ना, हाँ, म्हणजे बॅक ब्लर झालं पाहिजे सगळं, म्हणजे सिनेमॅटिक केलं पाहिजे. टोटल 30 आहे बाबा, 2.5 लाखाचा कॅमेरा आहे। नाही विषय तो नाही म्हणत मी तुम्हाला, फक्त सिनेमॅटिक शूटिंग केलं पाहिजे, त्याने लाईट्स वगैरे मेकअप वाले वगैरे प्रॉपर. एडिटर आहे ते आपल्याकडे, ते करतील समजा व्यवस्थित। हो ना, काय हरकत नाही. मग मला डेट किती दिवाळीच्या अगोदर करायचं का काय ते सांगा, कारण दिवाळी नंतर तर मी माझ्याकडे पण गेस्ट वगैरे येतील, ते पण मी बिझीच राहणार. नंतर माझं पण एक सॉन्गचं शूट आहे होय। नोव्हेंबरच्या एंडिंगला पुण्यामध्ये, हा। संगीत मराठीचे जे सॉन्ग असतात ना त्याचं शूटिंग आहे. होय, हो चलते, मी तुम्हाला व्हॉट्सअपला काय करतो, माझं गाणं टाकतो अदूर, ऐका तुम्हाला आवडते का बघा। ओके ओके चल लगेच सेंड करा मी ऐकते. हा चलते, तुमचं नाव काय म्हटलं? अक्षय ठोंबरे। ओके 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 हा चलते, ठेवू का? असू द्या मित्रांनो, खूप दिवसातनं आज पहिला प्रँक होता बरं का माझा, कारण 1 ते 2 महिने मी चॅनल म्हणजे असं प्रँक करणं बंदच केलं होतं, कारण मला शेतातले भरपूर कामं लागली होती, सोयाबीन वगैरे काढायचं होतं, जनावराची कामं, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला होता, आणि प्रँक कॉल मी करणं सोडूनच दिलं होतं। पण म्हणलं आता म्हणजे कसं माहीत आहे का, आपल्या मराठी भाषेत बांध टुकरून दातो टुकरून कधी पोट भरत नाही, त्याच्यासाठी व्यवस्थित राहण्यासाठी काबाड कष्ट ही करावंच लागते। तर मी इतके दिवस पहिलेच रेकॉर्डिंग आणि रिटर्न रिटर्न काही प्रँक कॉल टाकत होतो, तर ती जास्त दिवस पुरणारच नाही ते आपल्याला ना रिटर्न रिटर्न टाकायला, एक ना एक दिवस नवीन कंटेंट ही तयार करावंच लागणार आहे। तर मग म्हणलं मी डायरेक्ट आता गावरान मेव्यामधल्या
स्वाती कदम म्हणजेच सुगंधाताई यांना प्रँक कॉल करावा म्हणलं, आणि त्यांना पण समजा रिअल वाटलंय बरं का. असू द्या, एक कलाकार असते आणि त्या तो कलाकार एका कलाकाराला किंवा एका समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देऊन चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्याला सुगंधाताई खूप छान वाटलेल्या आहे त्या, आणि मी नाव सांगितलं नाही बरं का माझं कोण आहे आणि मी प्रँक कॉल केला असं त्यांना सांगितलं नाही, कारण माझा पहिलाच प्रँक कॉल होता. आणि असं लोकांना फसवणं किंवा आशा लावणं ही खूप चुकीचं आहे बरं का. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, म्हणजे मला असं आशा लावू वाटत नाही लोकांना. पण काय करणार, शेवटी माझा प्रँक कॉलचा कंटेंट आहे, फसवूनही आपल्याला फसवावंच लागणार आहे. त्याच्यामुळं थोडं सांगू का नको सांगू का नको ह्यामध्ये मी कन्फ्यूज झालो होतो, पण मी सांगितलंच नाही त्यांना. असू द्या, ज्यावेळेस त्यांनी प्रँक कॉल बघतेल्या किंवा न बघतेल्या त्यात काय विषय नाही, ज्यावेळेस समजेल त्यावेळेस समजेल. पण स्वातीताई मी मनापासून सॉरी म्हणतो बरं का, कारण मी तुम्हाला सांगायला पाहिजे होता मी प्रँक कॉल केला आहे आणि हीच माझी थोडी चुकी झाली आहे, मी टोटल इन्फॉर्मेशन चुकीची सांगितलं आहे. तर असू द्या, प्रँक कॉल शेवटी प्रँक कॉल असतं आहे, कसं पण आपण फसवू शकतो. तर असू द्या मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईकसुद्धा करा. आणि ही प्रँक कॉल तुम्ही कुठनं पाहताय ते फक्त कमेंट करा, तुमचा तालुका कमेंट करा, म्हणजे कुठल्या कुठल्या तालुक्यापासून पोचलेत हे मला पण समजून जाईल. असू द्या लक्ष, धन्यवाद.